बातमी आहे नारायणगावातील धर्मरायाच्या बीज यात्रोत्सवाची. नारायणगाव जुन्नर रस्त्यावर असलेल्या दरंदळेमाळा येथील श्री धर्मनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. आंबील, घुगऱ्या, वांगी, मेथीची भाजी, चपाती व भाकरीचा काला हा देवाला नैवेद्य म्हणून देण्यात आला. या बीज यात्रेतील पालेभाज्यांचा पदार्थ भाविकांना प्रसाद दिला जातो. आमचे प्रतिनिधी अभय वारुळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. आज आपण नारायणगावमध्ये आहोत. महाराष्ट्रभर धरमरायाची यात्रा उत्साहात पार पडते आणि या ठिकाणी नारायणगावमध्ये सुद्धा धरमरायाची यात्रा उत्साहात पार पडते. ह्या यात्रेचे आयोजक काही माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नक्की यात्रा कशी असते. अध्यक्ष, काय सांगाल तुम्ही, यात्रेचे स्वरूप तुमचं दिवसभराचं कसं असतं? आम्ही सकाळी उठल्यापासून देवाची पहिली पूजा करतो 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर देवाचा अभिषेक होतो 8:30 ते 9 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मांडवडाळे होतात. मांडवडाळे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही काल्याची मिरवणूक काढतो. मिरवणूक झाल्यानंतर तो प्रसाद सगळा एकत्र करतो आणि तो असा भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटप करतो. समाजामध्ये एकोपा राहावा म्हणून हा प्रसाद एकत्र करून सर्व भाविक भक्तांना वाटला जातो. असा त्याच्यामागचा खरा उद्देश आहे. याच्यात अजून काही दादांबरोबर मला बोलायचे. दादा, तुम्ही काय सांगाल की याचं अजून एक वेगळं काही स्वरूप असतं का तुमच्या यात्रेसंदर्भात? आता वेगळं स्वरूप म्हणजे काय झालं आहे, ही परंपरा आहे ना, आपण फार पूर्वीपासून चालू आहे आपल्या इथे. काही जरा आत्ताची नवीन पिढी ही विसरत चाललेली आहे. याच्यामध्ये मेन जो विषय असतो तो असतो आपल्या नैवेद्याचा. घरी प्रत्येकाच्या घरी ना एक आंबील बनवलं जातं. आंबील आंबील हा पदार्थ आहे ना, आपण तांदळाचे पेज करतो, त्याच्यामध्ये ताक असे वेगवेगळे पदार्थ करून ते आंबील तयार केलं जातं. त्याचबरोबर भाज्या असतात, मेथीची भाजी, वालपापडी, हे त्या पदार्थांचं महत्त्व असतं त्या दिवशी. त्या वांगी असतात, भरलेली वांगी. आणि घरी प्रत्येकाच्या पूजा असते, आपण एक ठम केला जातो, गव्हाच्या पिठाचे ठम असतो एक, आणि बाजूला चार दिवे लावले जातात मधी ठम. आणि ज्यांना वडील नाहीत हयात अशा लोकांनी तो फंड ठम पजाळायचा असतो. त्याला ते पाचाची आरती शब्द गुरुजन पजळती असं ते बोललं जातं. पाच आणि धर्मरायाची फुरमळ असा तो उदे केला जातो. तर ही परंपरा अशी अजून चालली पाहिजे पुढं. काही आत्ताची नवीन पिढी खूप विसरत चाललेली आहे. आम्ही जोपर्यंत आहे हा सण असाच मोठ्या पद्धतीने साजरा करणार असं त्याच्यामध्ये आहे. आणि संध्याकाळी थोडासा कार्यक्रम ठेवतो करमणूक म्हणून, काही भजन बिजन असे कार्यक्रम घेतले जातात. आपण आयोजकांकडून जाणून घेतलं यात्रेचं स्वरूप काय असतं, उद्दिष्ट काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. पण दूरवरून काही भाविक येतात, त्यांची भावना असते या धरमरायावरती. जाणून घ्या की दरवर्षी यात्रेला काय येतात. मला सांगा तुम्ही, ही यात्रा दरवर्षी भरते, तुम्ही दूरवरून येत आहे, काय येतं यात्रेला? काय नाही, आपल्या परिसरात एकमेव मंदिर आहे धर्मनाथाचं आणि या ठिकाणी आम्ही दरवर्षी न चुकता येतो. साधारणतः अजून किती वर्ष झाले तुम्ही या यात्रेला येत आहे? साधारण 10 वर्ष झाले आम्ही या यात्रेला येतो. या यात्रेमध्ये विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात आणि ह्या भाज्यांचा आरोग्याशी काय संबंध आहे यासाठी डॉक्टर वैभवजी विद्वंस आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, काय सांगाल तुम्ही, या भाज्या ज्या विविध प्रकारच्या आपण खातो त्याचा आपल्या आरोग्याशी डायरेक्ट काय संबंध असतो? ह्या यात्रेची माहिती खरं तर आमच्या वैशाली काचळे सिस्टर यांच्याकडनं झाली. आणि तुम्ही धरमरायाची यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे आणि इथे येऊन खूप आनंद वाटला. आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया की या भाज्यांचा संबंध काय. तर अतिशय सर्व प्रकारच्या पालेभाज्या, कडधान्य, फळभाज्या या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हितावह व रुचकर अशा मानल्या जातात. हितावह म्हणजे आरोग्यासाठी जे आवश्यक पोषक घटक असतात. की आता तुम्ही हरभऱ्याचं उदाहरण घ्या, हरभरा किंवा मेथीचे डाळ किंवा चणा, याच्यातनं चांगली उच्च दर्जाची प्रथिनं आपल्याला अवेलेबल मिळतात. म्हणजे ज्यांना बॉडी बिल्डिंग करायचं आहे, ज्यांना खरंच आपली प्रतिकार शक्ती वाढवायची आहे, त्यांच्यासाठी उच्च दर्जाची चांगली प्रथिनं ही आपल्याला डाळीच्या याच्यातनं मिळू शकतात. आणि तसेच ज्या पालेभाज्या आहेत, त्या उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे पालक, चुका, वांगं, मुळा किंवा हिरवी पालेभाजी कुठली, ह्या आपल्या आयर्नसाठी अत्यंत आवश्यक. आयर्न म्हणजे लोह आहे, जे आपलं हिमोग्लोबिन म्हणतो की आपण ज्याला म्हणतो ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता, हे दूर करण्यास गोळ्यांपेक्षाही दुपटीप्रमाणे भाज्यांचा जास्त उपयोग आहे व त्या अत्यंत गुणकारी आहेत आरोग्यासाठी. या ठिकाणी यात्रेचा संबंध आणि त्याचबरोबर आरोग्याचा संबंध असा सगळं संस्कृतीमध्ये जोडलं गेलं आहे. मी डॉक्टर मॅडम यांच्याकडे जाणार आहात. तुम्हाला काय वाटतं की वेगवेगळ्या विषयामध्ये अनेक भाज्या आहेत, त्यांचाही काही संबंध याच्यामध्ये आहे?
वेगवेगळ्या भाज्या आणि शिवाय दुसरी गोष्ट मला असं सांगावीशी वाटते की ह्या यात्रेमध्ये आपण आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपण तीळ आणि गुळ हे जे जेवणामध्ये आपल्या असतं आणि यात्रेमध्ये मुख्यत्वे करून हे दिलं जातं आहे, सगळ्यांना सर्व्ह केलं जातं, ते गुळ अतिशय तुमचं लोह वाढवण्यासाठी आणि तीळ हे तुम्हाला उष्ण या थंडीच्या ह्याच्या तुम्हाला उष्ण थोडं खाल्लं की वॉर्म वाटतं बरं ह्याच्यासाठी खूप अतिशय रक्तामध्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. मेथीची भाजी खाल्ली जाते, हे मेथीच्या भाजीचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? मेथीची भाजी आपल्याला एक तर हिरवी हिरवी पालेभाजी आहे त्यामुळे तुमचं कॅल्शियम आणि आयन वाढतं आणि तुमचं डायजेशन म्हणजे आपण पचन आहे ते अतिशय उत्तम रीतीने होऊ शकतं, अतिशय इझी पचनक्रिया होते त्यामुळे तुम्हाला हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं. धन्यवाद डॉक्टर मॅडम आणि धन्यवाद डॉक्टर सर या ठिकाणी. ह्या यात्रेसंदर्भात सर्व माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली, आयोजकांकडून असेल, डॉक्टर यांच्याकडून असेल. भोगी काही दिवसांपूर्वी सण होता त्यामध्ये आपण जाणून घेतलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आरोग्यासाठी का महत्त्वाच्या असतात आणि आता धरमरायाची यात्रा आहे त्यामध्ये वांगी असतील, हरभरा असेल, मेथीची भाजी असेल, ह्या सर्वांचा आरोग्यासाठी काय संबंध आहे, आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपण यांच्याकडून जाणून घेतलं आणि धरमरायाची यात्रा आपण इथे सर्व आयोजकांकडून सर्व माहिती आपल्याला उपलब्ध झाली. व्हिडिओ जर्नलिस्ट पवन बटावसह अभय वारुळे, आपला आवाज नारेंगाव.